आमचे व्हिडिओज अशाच पद्धतीने पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि फेसबुकवर आपले बदलापूर या पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. बदलापूर शहरातील पश्चिमेकडील भागातील नायरा पेट्रोल पंपाजवळ रविवारी रात्री 12:15 सुमारास दोन दुचाकी स्वारांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला असून दोन दुचाकी स्वारांना जबर दुखापत झाली आहे. या दरम्यान खेदाची बाब म्हणजे सदर घटना घडल्यानंतर येथील स्थानिकांनी त्वरित नगर परिषदेमध्ये धाव घेत लवकरात लवकर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचावी यासाठी प्रयत्न केले. परंतु प्रत्यक्षात नगर परिषदेमध्ये अनेक रुग्णवाहिका उभे असलेले चित्र तर दिसले, परंतु रुग्णवाहिकेचा चालक या ठिकाणी उपस्थित नव्हता. स्थानिकांनी चालक कुठे गेला अशी विचारणा केली असता रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला असल्याचे उत्तर स्थानिकांना मिळाले असून रुग्णांच्या नातेवाईकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. मजबूती का हरदम वादा, स्टाइल में है ये सबसे ज्यादा. वुड सिटी हाउस ऑफ एक्सक्लूसिव फर्निचर. तुम्ही तुमच्या स्वप्नातील घरासाठी फर्निचरच्या शोधात आहात का? तर आजच भेट द्या वुड सिटीला, क्योंकि हम आपके लिए लेकर आए हैं बेड, मेटल बेड, डाइनिंग टेबल, वॉल यूनिट, सोफा कम बेड, सेंटर टेबल, शू रैक और इसी प्रकार के मनपसंद फर्नीचर कम से कम भाव में. फ्री होम डिलीवरी और पार्किंग सुविधाएं भी उपलब्ध. तो आज ही जाकर अपने सपनों के घर को सजाएं. दुखापत झालेले सुभाष कुलकर्णी जयेश व्यापारी हे अंबरनाथच्या एएसबी कंपनी मध्ये कामाला आहेत. कामावरून घरी जात असताना बदलापूर पश्चिमेकडील पेट्रोल पंपासमोरून बदलापूर स्थानकाच्या दिशेने अज्ञात दुचाकी स्वार अतिशय वेगाने येत होता. या दुचाकी स्वाराची धडक सुभाष कुलकर्णी व जयेश व्यापारी यांना लागली व हे तिघेही रस्त्यावर पडले असून त्यांना जबर मार लागल्यामुळे रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात सुरू झाला. यामध्ये अज्ञात दुचाकी स्वारावर मुंबईमधील जे जे रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर सुभाष कुलकर्णी यांच्यावर सध्या बदलापूर शहरातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले असून त्यांना खरचटले देखील आहे. तर जयेश व्यापारी यांच्यावर धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांच्या डोक्याला देखील गंभीर दुखापत झाली आहे. बदलापूर शहरातील पश्चिमेकडील भागातील नायरा पेट्रोल पंपाजवळ रविवारी रात्री 12:15 ते 12:15 सुमारास एक भीषण अपघात झाला. दोन दुचाकी स्वारांमध्ये खरं तर हा अपघात झाला होता आणि त्या ठिकाणी काही प्रत्यक्षदर्शी होते. ॲम्ब्युलन्स रुग्णवाहिका त्या ठिकाणी तात्काळ लगेच उपलब्ध झाली नाही. नेमकी प्रकरण काय आहे काय सांगाल? तुम्ही प्रत्यक्षदर्शी तिथे होते, तुम्ही स्वतः संवाद साधण्याचा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही, काय सांगाल? मी भालचंद्र गोष्टेकर बदलापूर येथे राहत असून मी ज्या ज्या वेळेला तिथे अपघात झाला त्यावेळेला मी तिकडून येत असताना तो अपघात पाहिला असता मी नगरपालिकेमध्ये फोन केला ॲम्ब्युलन्ससाठी, तर फोन कोणीही रिसीव्ह केला नाही. मी प्रत्यक्ष नगरपालिकेमध्ये स्वतः आलो, नगरपालिका ऑफिसमध्ये चौकशी केली, त्यामध्ये ॲम्ब्युलन्स ऑफिसमध्ये कोणी उपलब्ध नव्हता. मग मी सिक्युरिटीला विचारलं, बाबा इथे कोणी नाही, ते म्हणाले हा नंबर घ्या आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मी नंबर केला असं नंबरवर फोन केला असता ते म्हणाले आम्ही जेवायला आलो. तर मी सामान्य नागरिक म्हणून माझी एक खंत आहे का अशा वेळेला इमर्जन्सीसाठी माणूस तिथे अवेलेबल, ड्रायव्हर अवेलेबल पाहिजे असं मला वाटतं आणि हे नगर परिषदेने आस्थापनाने ते त्याच्यावर पूर्ण लक्ष द्यावं असं मला वाटतं. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर.